येवला तालुक्यातील पाटोदा येथे मोबाईलवर अश्लील भाषेत संदेश पाठवून एकाची मानसिक हानी केल्याप्रकरणी येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 1 मार्च रोजी पाटोदा तालुका येवला येथील हॉटेल व्यावसायिक कृष्णा पंढरनाथ शेटे यांच्या वडिलांनी काही दिवसापूर्वी शेतजमीन खरेदी केली होती. याचा राग मनात धरून कोणीतरी अज्ञात इसमानं कृष्णा शेटे यांच्या मोबाईलवर कुटुंबाविषयी अतिशय लज्जा उत्पन्न होईल अशा घाणेरड्या भाषेत संदेश पाठवले. या कारणाने कृष्णा शेटे यांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून शेटे यांच्या तक्रारीतून अज्ञात संदेश पाठवणाऱ्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री पठाडे हे करत आहेत.